रांजणगाव शेणकुंजी येथे 28 वर्षीय महिलेने सासाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेली अनेक वर्षे लग्न होऊनही मूलबाळ होत नसल्याने वाजोंडे असे हिनवत एका 28 वर्षीय विवाहितेस मारहाण करून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका दिवसाचा कालावधी उलटूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने गळफास घेतलेल्या मयत छाया हिच्या संतप्त नातेवाईकांनी तिचे प्रेत बजाजनगर येथील स्मशानभूमीत ठेवून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेऊन जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत प्रेतावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला होता. परंतु नातेवाईकांच्या मागणीनंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गुन्हा दाखल करताच अखेर नातेवाईकांनी छाया हिच्या प्रेतावर बजाजनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सासरच्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला फौजदार आरती जाधव ह्या करत आहेत.